जागतिक महिला दिवस हा साजरा करत असताना महिला आणि मातृशक्ती यांचा सन्मान झाला पाहिजे त्याचा हा उत्सव आहे. जगाच्या पाठीवर जर आपण बघितलं तर ज्या राष्ट्रांनी आपल्या देशामधल्या 50% लोकसंख्येची शक्ती ओळखून त्यांना मानव संसाधनाच्या रूपानं विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं ती राष्ट्र विकसित राष्ट्रात आली. आणि ज्या राष्ट्रांमध्ये लोकसंख्येच्या 50% असलेल्या महिलांना मानव संसाधनाच्या रूपाने राष्ट्राच्या उभारणीमध्ये सहभागी करून घेण्यात आलं नाही तिथे राष्ट्र अविकसित राहील. आज आपल्या देशाला विकसित होण्याची अभूतपूर्व अशा प्रकारची संधी आहे आणि ही संधी जर आपल्याला योग्य वेळेत त्या ठिकाणी पदरी पाडायची असेल तर महत्वाचं की आपल्या मानव संसाधनामध्ये आमच्या महिलांचा जो हिस्सा आहे तो आपल्याला वाढवावा लागेल. आमच्या 50% लोकसंख्येला मानव संसाधनामध्ये परिवर्तित करावं लागेल आणि त्याकरता कशा प्रकारची व्यवस्था आम्हाला पुढे करावी लागेल हे बघितलंय की आमच्या ज्या महिला अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्या अधिक इफिशियंटली काम करतात, त्या अधिक जबाबदारीने काम करतात, अधिक ओनरशिप कामाला देतात. आता तर असं कुठलंही क्षेत्र राहिलेलं नाही की ज्या क्षेत्राला आमच्या महिला शक्तीने त्या ठिकाणी पादाक्रमण केलेलं नाही. आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.